म्हणजे 100% कारण काय? आत्ता आम्ही मोघम बोलतो की आमचं, काही लोक म्हणतात आमचा उमेदवार वीक निघाला, आमचा उमेदवार म्हटलं की माझे काही त्याच्यामध्ये मीच कमी पडलो. ह्या मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो की हा पराभव माझा पण पराभव आहे. देवेंद्र फडणवीसांना सकाळीच मेसेज केला की आपण जी माझ्यावर कारवाई कराल ती मला मान्य राहील, कारण पराभव आमचा झाला आहे नक्कीच, परंतु त्याच्यावर आत्मचिंतन करू आम्ही आणि ज्या चुका झालेल्या आमच्या की काय चुका झाल्या नक्की याचा शोध करू. टोटल 20 फेऱ्यांमध्ये 6 फेऱ्यांमध्ये आम्हाला लीड आहे आणि 14 फेऱ्यांमध्ये दंगेकरणा लीड आहे, आणि कुठं कुठं आम्हाला लीड मिळाला नाही किंवा कमी मिळाला आहे त्याची शहानिशा होईल तिथल्या कार्यकर्त्यांच्या आमच्या बैठका होतील. आणि ह्या पराभवाच्या मागचं नक्की कारण काय, नक्की म्हणजे 100% कारण काय? आत्ता आम्ही मोघम बोलतो की आमचं, काही लोक म्हणतात आमचा उमेदवार वीक निघाला, आमचा उमेदवार म्हटलं की माझे काही त्याच्यामध्ये मीच कमी पडलो, ह्या सगळ्याचं शहानिशा होईल. त्या शहानिशानंतर मग तो एक रिपोर्ट तयार करून आम्ही पक्षश्रेष्ठींना पाठवून देऊ. आणि ह्या पराभवामध्ये मी स्वतःही मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो की हा पराभव माझा पण पराभव आहे, आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मी देवेंद्र फडणवीसांना सकाळीच मेसेज केला की आपण जी माझ्यावर कारवाई कराल ती मला मान्य राहील आणि ती मी आनंदाने स्वीकारेल, कारण पराभवाला जेवढा उमेदवार जबाबदार आहे तेवढे कार्यकर्ते जबाबदार असतात, मीही जबाबदार आहे. त्यामुळं सर्वच पुणे शहरातले कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा कोणी असेल, तर त्याला पुणे शहरातले सर्व कार्यकर्ते आम्ही जबाबदार आहोत, कारण आमची नैतिकता होती की निवडून आणायची. आम्ही दिवस रात्र काम केलं, परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो, मी स्वतःही कुठेतरी कमी पडलो असं समजेल. आणि तसे मी देवेंद्र फडणवीसांना मेसेज केलेत किंवा तुम्ही काही कारवाई करा, आम्ही ती सहन करू. पारंपरिक मतदार तुमचा जो होता शनवर पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठेतला, तो मतदार देखील